जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात अवघ्या 4.5 वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही चिमुकली घराच्या समोर खेळत असताना आरोपीनं तिचं अपहरण केलं. वावी या गावात राहणाऱ्या नराधमानंच हे कृत्य केल्याचं उघड झालं आहे. मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर मुलीची सुखरूप सुटका केली आहे. या संशयित आरोपीच्या विरोधात वावी पोलीस स्थानकात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापुरातील घटना ताजी असतानाच अकोल्यात सुद्धा अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. अकोल्यातील काजीखेडमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत एका शिक्षकानं 6 मुलींचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत नराधम शिक्षकाला अटक केली आहे. मुलीचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उरलला गुन्हा क्रमांक 292/24 कलम 74/77 BNS व 8/12 पॉक्सो याचे खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच सदर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे. पुण्याच्या भवानी पेठेतल्या एका नामांकित शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच हा प्रकार घडल्याचं कळतं आहे. पीडित मुलगी इयत्ता 7वीमध्ये शिकते. पीडित मुलगी शाळेमध्ये तिची बॅग शोधण्यासाठी गेली होती. त्यावेळेला आरोपी तरुण हा मुलांच्या स्वच्छतागृहाजवळ थांबला होता. पीडित मुलगी जवळ येताच आरोपीनं तिचा हात पकडला आणि तिला जबरदस्तीनं स्वच्छतागृहात ओढत घेऊन गेला. तिनं कशीबशी आपली सुटका करून घेतली. मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला बेड्या ठोकण्यात आले आहेत. त्या ठिकाणी 15 ऑगस्ट या दिवशी सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी यातली जी पीडित मुलगी आहे ती वरती दप्तर आणायला गेली असता त्याच शाळेत शिकणारा जो 10वी शिकणारा विद्यार्थी आहे त्याचं वय 19 वर्ष आहे. त्यांनी विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याच्यावरून पीडित मुलीची जी आई आहे तिने आपल्याकडे तक्रार दाखल केली. आपण तात्काळ तो गुन्हा दाखल केला. खूप सोयीत विनयभंगाचा गुन्हा आहे. त्याच्यामध्ये पोलिसांनी तत्काळ त्यातली आरोपी पण आपला अटक केला. पुढची त्याची कारवाई सुरू आहे. तो सध्या जेलमध्ये आहे. सुप्रीम कोर्टानं पश्चिम बंगाल सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं डॉक्टरांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही कार्यपद्धती तयार करण्याकरता 9 सदस्यांचा एक टास्क फोर्स नेमला आहे. पश्चिम बंगाल सरकारनं आंदोलकांवर बळजबरीनं कारवाई करू नये असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातासह संपूर्ण राज्य आंदोलनांनी दणाणून केलंय. आजीकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनं राज्यभरात संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. सुप्रीम कोर्टानंही या घटनेची दखल घेत चिंता व्यक्त केली. यावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं गुन्हा नोंदवायला 3 तास उशीर झाल्याच्या मुद्द्यावरून पश्चिम बंगाल सरकारला फटकारलंय. पोस्टमॉर्टम खूप आधीच झाला होता, मग गुन्हा नोंदवायला रात्रीचे 12:15 का वाजले असा सवाल सुप्रीम कोर्टानं उपस्थित केला. 3 तास रुग्णालयातील अधिकारी काय करत होते अशी विचारणा सुप्रीम कोर्टानं केली. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं डॉक्टरांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी कार्यपद्धती तयार करण्यासाठी 9 सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना करण्याचे आदेश दिलेत. नॅशनल टास्क फोर्समध्ये कुणाचा समावेश आहे ते आता पाहूया. सर्जन व्हाईस ऍडमिरल आर सरीन, डॉक्टर डी नागेश्वर रेड्डी, डॉक्टर एम श्रीनिवास, डॉक्टर प्रतिमा मूर्ती, डॉक्टर गोवर्धन दत्तपुरी, डॉक्टर सौमित्र रावत, एम्स दिल्लीच्या प्रमुख कार्डिओलॉजी प्राध्यापक अनिता सक्सेना, ग्रँट मेडिकल कॉलेजच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे आणि डॉक्टर पद्मा श्रीवास्तव यांचा टास्क फोर्समध्ये समावेश आहे. सुप्रीम कोर्ट ने आज एक बहुत ही बड़ा स्टेप लिया गया है आज की हियरिंग में, जहाँ पर एक नेशनल
टास्क फोर्स की बात करी गई है, एक प्रोटोकॉल, एक मैकेनिज्म जिसमें सेफ्टी एंड सिक्योरिटी ऑफ डॉक्टर्स की बात करी गई है। यहाँ पे आज ये क्लियर हो गया है कि जो आज वेस्ट बंगाल में हुआ है, चीफ जस्टिस ने बोला हम एक और इंसिडेंस का, एक और रेप केस का वेट नहीं कर सकते होने के लिए, और उसके पहले ही ये गाइडलाइंस स्टैब्लिश करना बहुत ज़रूरी है। सुप्रीम कोर्टानं पश्चिम बंगाल सरकारला आंदोलकांवर बळजबरी कारवाई करू नये असं आवाहनही केलंय। शांतताप्रिय आंदोलकांवर सत्ता गाजवू नका, आपण त्यांच्याशी अत्यंत संवेदनशीलतेनं वागा असंही कोर्टानं म्हटलंय। डॉक्टर आणि महिला डॉक्टरांची सुरक्षा हा राष्ट्रीय हिताचा विषय आहे, याकडे सुप्रीम कोर्टानं लक्ष वेधलं।